नमस्कार मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण चौरस आणि आयताच्या क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ स्क्वेअर अँड रेक्टँगल बद्दल जाणून घेऊया. काका आणि गोलूला आपल्या घरातील खोलीच्या फरशा बदलायच्या आहेत. दोघे बाजारात फरशा खरेदी करायला आले आहेत. काका आणि गोलूला या नक्षीच्या फरशा खूप आवडल्या आहेत. दोघांनी आपापल्या घरांसाठी याच फरशा खरेदी केल्या. काकांनी घरी पोहोचून फरशा लावायला सुरुवात केली. प्रत्येक फरशी चौरस आकाराची आहे आणि त्याची बाजू 1 मीटर लांबीची आहे. काकांनी आधी आपल्या खोलीच्या लांबीवर फरशा लावायला सुरुवात केली. काकांनी बघितले की त्यांच्या खोलीच्या लांबीवर एकूण 6 फरशा बसल्या. अच्छा, माझ्या खोलीच्या लांबीवर एकूण 1 मीटर बाजू असलेल्या 6 फरशा बसतात. याचा अर्थ माझ्या आयताकृती खोलीची लांबी 6 मीटर आहे, काकांनी विचार केला. परत काकांनी आपल्या आयताकृती आकाराच्या खोलीच्या रुंदीवर फरशा लावायला सुरुवात केली. काकांनी आपल्या खोलीच्या रुंदीवर एकूण 4 फरशा लावल्या. माझ्या खोलीच्या रुंदीवर 1 मीटर बाजू असलेल्या 4 फरशा लागल्या, म्हणजेच माझ्या आयताकृती खोलीची रुंदी 4 मीटर आहे. परंतु माझी खोली पूर्ण व्यापण्यासाठी मला एकूण किती फरशा लागतील हे मी कसे शोधू? माझ्या खोलीच्या लांबीवर 6 चौरस आकाराच्या फरशा आहेत, म्हणजे याचा अर्थ अशा 6 आडव्या ओळी बनतील आणि खोलीच्या रुंदीला 4 चौरस आकाराच्या फरशा आहेत. याचा अर्थ उभ्या ओळीमध्ये 4 फरशा लागतील. हे तर खूप सोपे झाले आहे. मला फक्त एकूण उभ्या ओळींच्या संख्येला प्रत्येक ओळीमध्ये येणाऱ्या चौरसाच्या एकूण संख्येने गुणायचे आहे आणि मला ह्या खोलीला व्यापण्यासाठी एकूण किती फरशा लागतील ते कळेल. दुसऱ्या अर्थी मला ह्या आयताकृती फरशीच्या लांबीला त्याच्या रुंदीने गुणावे लागेल. 6 × 4 येतील 24. मला या आयताला व्यापण्यासाठी 24 फरशा लागतील. आणि मजेची गोष्ट ही आहे की या आयताला पूर्ण झाकणे म्हणजे त्याच्या क्षेत्रफळाच्या बरोबर आहे. याचाच अर्थ या आयताकृती खोलीचे क्षेत्रफळ 24 चौरस मीटर. काकांनी आपल्या खोलीत फरशा लावल्या. जरा बघूया गोलू काय करत आहे. गोलूची खोली चौरसाच्या आकाराची आहे, म्हणून त्याच्या खोलीची लांबी आणि रुंदी सारख्या आकाराची आहे. त्याने आपल्या खोलीच्या लांबीला 1 मीटर लांबीच्या 4 फरशा लावल्या. याचा अर्थ त्याच्या चौरस आकाराच्या खोलीच्या बाजूंची लांबी 4 मीटर आहे. गोलूला आपल्या चौरस आकाराच्या खोलीला व्यापण्यासाठी लागणाऱ्या फरशांची संख्या काढण्यासाठी त्याला फक्त खोलीच्या बाजूच्या लांबीला गुणावे लागेल. अशा प्रकारे गोलूला 4 × 4 म्हणजे 16 फरशा लागतील. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर गोलूच्या चौरस आकाराच्या खोलीचे क्षेत्रफळ 16 चौरस मीटर आहे. गोलूने आपल्या खोलीला
त्या सुंदर फरशांनी व्यापून टाकले। बघा काका आणि गोलूच्या फरशा किती सुंदर दिसत आहेत। मुलांनो, या व्हिडिओ मध्ये आपण चौरस आणि आयताच्या क्षेत्रफळाबद्दल म्हणजे एरिया ऑफ स्क्वेअर आणि रेक्टॅंगल बद्दल शिकलो। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांद्वारे याबद्दल आणखी जाणून घेऊया।